मुंबई ठाणे कल्याण डोंबिवलीतल्या रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य उभं राहिलं असताना महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांना जोडणाऱ्या मुंबई गोवा महामार्गाची परिस्थिती काही वेगळी नाहीये. गणेश उत्सवाला आता अवघे काही दिवस शिल्लक असताना कोकणात जाणारा हा महामार्ग त्यावर पडलेल्या खड्ड्यांनी पार उखळून गेलाय. चौपदरी करण्यासाठी अनेक ठिकाणी दिलेली वेडीवाकडी वळणं, अत्यंत धीम्या गतीनं सुरू असलेलं काम तसंच वाहन चालकांचे अपघात, वाहतूक कोंडी यामुळे महामार्ग चर्चेत आहे. या संदर्भात आपण अधिक चर्चा करणार आहोत. आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे आपल्या सोबत आहेत. दिनेश, मुंबई गोवा महामार्ग हा सतत अपघात आणि वाहतूक कोंडीमुळे, खड्ड्यांमुळे चर्चेत असतो. हे सगळं कधी थांबणार आहे असा प्रश्न इथून कायम जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशांच्या मनात हा प्रश्न असणार आहे. सुवर्णा, आता मी जी दृश्य दाखवणार आहे ती पाहिल्यानंतर याला महामार्ग काय, साधा रस्ता तरी आपण म्हणू शकतो का, हा मुद्दा आहे. मुंबई गोवा महामार्गाचा रायगडमधला वडखळ नाका हा परिसर आहे. आपण बघू शकता की इथे रस्ता नाही आहे. हा महामार्ग तर सोडा, रस्ताही नाही आहे. आणि त्या रस्त्यावर किती खड्डे पडलेले आहेत आणि किती भीषणता आहे या खड्ड्यांची, ही या दृश्यांवरूनच तुम्ही समजू शकाल. या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना कसरत करावी लागते आहे त्यांच्या गाड्या हाकण्यासाठी, आणि अपघातांची संख्या ही दिवसागणिक वाढते आहे. निकृष्ट दर्जाचे रस्ते आपल्या नागरिकांच्या माथी मारण्याचं काम राज्य सरकार करतंय का, ही सध्याची वडखळ येतील मुंबई गोवा महामार्गाची थेट दृश्य जी 24 तासच्या दर्शकांसाठी आहेत. दिनेश, हे दृश्य तर आपण दाखवतोय पण काँग्रेसच्या काळापासून हा रस्ता अजूनही होतोच आहे. का हे भिजत घोंगड आहे, काय नेमकं कारण आहे, अजूनही इथलं काम पूर्ण होऊ शकलेलं नाहीये आणि प्रवाशांना या सगळ्याचा नाहक त्रास भोगावा लागतोय. सुवर्ण, यासाठी इच्छाशक्ती असणं गरजेचं असतं. राज्यकर्त्यांमध्ये त्या इच्छाशक्तीचा अभाव आहे का असं म्हणता येईल. सध्या आपण पोलीस अधिकाऱ्यांशीच बोलणार आहोत. या महामार्गाची नेमकी काय स्थिती आहे सांगाल की किती ताण आहे वाहतूक व्यवस्थेवर? वाहतूक व्यवस्थेवर किती ताण पडतोय? वाहतूक आहे आपली नेहमी येते. हा महामार्ग म्हणजे वाहतुकीचाच रस्ता आहे. खूप वाहनं जातात. मुंबई गोवा हायवे असल्या महामार्ग असल्यामुळे या ठिकाणी भरपूर वाहनांची संख्या असते. पर्यटकांची संख्या अलिबागला जाणाऱ्या खूप असते या ठिकाणी. खड्ड्यांमुळे काही ताण होतोय? खड्ड्यांमुळे थोडासा वाहतूक फक्त स्लो जाते. अपघात यावेळेला सुदैवाने कोणत्याही प्रकारे अपघात झालेले नाही त्या रस्त्यावर, परंतु वाहतूक थोडी कमी सावकाश पद्धतीने चालू आहे. आपल्यासोबत आपले स्थानिक प्रतिनिधी आहेत प्रफुल्ल पवार. कोण स्थानिक आमदार कोण आहेत? इकडचे स्थानिक आमदार जे आहेत ते धैर्यशील पाटील आहेत आणि शेतकरी कामगार पक्ष हे शेतकरी कामगार पक्षाचे आहेत. त्यांना ही परिस्थिती पूर्ण माहिती आहे का? हो, त्यांना ही परिस्थिती माहिती आहे आणि शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून अनेकदा या रस्त्यावर आंदोलनंसुद्धा झाली आहेत. दिनेश, 2011 या रस्त्याच्या चौपदरीकरणाचं काम सुरू झालं, परंतु आज पहिलं जे काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं ते गेलं, त्यानंतर भाजप सरकार आलं. भाजप सरकार आल्यानंतर हे काम 2018 पूर्ण होईल असं आश्वासन दिलं होतं, परंतु पळसपे ते इंदापूर हे 84 किलोमीटरचा जो रस्ता आहे या रस्त्याचं अजून 50%सुद्धा काम पूर्ण झालेलं नाही आहे. रस्त्यांवर जे खड्डे पडले आहेत, अपघातांची संख्या किंवा प्रमाण काय आहे? अपघातांचं प्रमाण खूप मोठं आहे. रस्त्यावरचे जे खड्डे आहेत ते खड्ड्यांमध्ये आपटून बऱ्याचदा दुचाकी स्वारांना मोठ्या प्रमाणावर या अपघातांना सामोरं जावं लागतं आहे आणि जी वाहनं, मोठी वाहनं आहेत त्यांची दुरुस्तीची कामं मोठ्या प्रमाणावर निघत आहेत. मोठ्या वाहनांचे अपघाताचं प्रमाण कमी असलं तरी दुचाकी स्वार मोठ्या प्रमाणावर या गणेशोत्सवात किती फटका बसू शकतो चाकरमान्यांना? जे कोकणातले रहिवासी आहेत ते निश्चितच दिनेश, चाकरमाने दरवर्षी लाखोंच्या संख्येने कोकणात जात असतात आणि दरवर्षी हीच परिस्थिती असते. जे बांधकाम खात्याचे मंत्री असतील, पालकमंत्री असतील, ते गणपतीपूर्वी इथं पाहणी वगैरे करून जातात, परंतु त्यानंतर तात्पुरती मलमपट्टी केली जाते, त्याचा काहीही उपयोग होत नाही. 4 दिवसांनी पुन्हा रस्ते जसे तेच होतात. बघू शकतो सुवर्ण, एका बाजूला मुंबई ते नागपूर असा समृद्धी महामार्ग ज्यासाठी हजारो कोटींची गुंतवणूक आणण्यासाठी मुख्यमंत्री प्रयत्नशील आहेत, तर दुसऱ्या बाजूला राज्यातल्या महामार्गांची ही
भीषण अवस्था आपल्याला पाहायला मिळते आहे. बरोबर, राज्यातल्या महामार्गांची भीषण अवस्था दिसते दिनेश, पण केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचं अजूनही लक्ष गेलं नाहीये म्हणायचं का, त्यांनी अजून गांभीर्यानं घेतलेल्या नाहीयेत का इथले खड्डे? एकूण परिस्थिती तीच दिसते आहे, कारण चौपदरीकरणाचं काम सुरू झालेलं आहे. मुंबई गोवा महामार्ग गेल्या अनेक वर्षांपासून हे काम सुरू आहे. विशेषतः पनवेल ते इंदापूरपर्यंतचं जे काम आहे ते रखडलेल्या अवस्थेत आहे. इथे या महामार्गावरून होणारी जड वाहनांची वाहतूक मुख्यत्वे रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांना कारणीभूत ठरते आहे. पण हे काही रॉकेट सायन्स नाही आहे की ही समस्या सोडवली जाऊ शकत नाही. फक्त हवा आहे इच्छाशक्ती. इच्छाशक्तीचा एकूण प्रकार आहे तो जर राज्यकर्त्यांनी गांभीर्याने घेतला तर प्रवाशांची समस्या लवकरात लवकर सुटू शकते. निश्चित, प्रवाशांची समस्या जर सोडायची असेल तर आधी राज्यकर्त्यांमध्ये इच्छाशक्तीचं प्रमाण वाढणं आवश्यक आहे. धन्यवाद दिनेश तुम्हाला या संपूर्ण माहितीसाठी.